कोल्हापूर लोकसभा जागेसाठी संजय मंडलिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर कोल्हापुरात शुक्रवारी भाजपच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. मात्र यावेळी मंडलिक यांची भाजप नेत्याने कान उघडणी केल्याचे पाहायला मिळाले आहे. की एक मतदारसंघ आम्हाला मिळावा, आता काय नाही वाटणार, दोन्ही लोकसभेमध्ये शेवट एक मतदारसंघ भाजपला मिळावा ही आमची इच्छा होती, पण शेवट केंद्रीय नेतृत्व राज्याच्या नेतृत्वाने जो निर्णय करेल तो पक्षाचा आदेश सर आखोपर असं म्हणणारे आम्ही कार्यकर्ते आहे आणि ज्या पद्धतीने आम्ही काम करणार आहे. पण आज तशी वेळ नाही, पण कशी वेळ कधी आहे ना, मी एक 30 वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे, तुम्ही स्वतः खासदार साहेब तुम्ही सांगावं, 5 वर्षात कुठलंच काम आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेलो नाही, किंवा किंबहुना तुमच्या माणसांच्या कामच कुठे झालेलं नाही. शेखर मंडलिक असतील, मी वारंवार सांगतोय, साधे पीए आपल्याशी नीट बोलत नाही, इथं खासदार साहेब दुसरे पण आहेत की त्यांचे दत्तावित आहेत किती फोन कधी मिस कॉल होत नाही तसा. शेखर हे असं होता का नाही, गप असणार आम्ही नाही, गप असा काय आम्ही करणार आहे, प्रामाणिक बचत करणार आहे, माझं काही यात काही तक्रार नाही, पण कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे. 5 वर्षामध्ये पुढच्या आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामही झाली पाहिजे. जे पण आपले सहकारी आहेत, खासदार साहेब तुमचा स्वभाव चांगला आहे, पण नुसतं काय पुतळा सोन्याचा सुचल नाही, कान पितळचं असता कामाने तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, आमचे फोन अटेंड केले पाहिजेत, आमची कामं कार्यकर्त्यांची झाली पाहिजे, पदाधिकाऱ्यांचे अडचण लक्ष होते तर कार्यकर्त्यांचे काम ना. त्यामुळे आता आपल्याला ह्या गोष्टी बोलणे आवश्यक आहे आणि त्याबरोबर आपण तुमचा प्रचार केला, तुमच्या बरोबर पुढचे 5 वर्ष आम्ही आपल्याबरोबर राहणार आहे, पण आता आपला खरा विरोधी पक्ष कुठला आहे, हा काँग्रेस आहे, पहिल्यापासून काँग्रेस आपल्या विरोधात आहे. आता त्या काँग्रेसच्या राष्ट्रवादी शरद पवारच्या किंवा उमाटाच्या कुठल्याही नेत्याचं गुणगान आपल्याला कुणीही गायचं नाही, तुमच्याकडे कुठे गायचं नाही. आणि आपल्या व्यासपीठावरांनी काम करायला ही काँग्रेसची आणि गुणगान काँग्रेसचं घ्यायचं नेत्यांचं, जे कोण काँग्रेसचे नेते असतील त्यांचं गुणगान विणगान आपल्या कुठल्या स्टेजवर मोठा कामा नये, त्यांना कुठं दादा कुठं करून घ्यायचं नाही. काल आम्ही दादांच्या चर्चा करताना सुद्धा हे म्हणतो की विरोध आहे तर विरोध आहे, त्यांच्यावर बोलायची काही गरज नाही. राजकारणाला आपण म्हणतोय आज समोर आलं गेलं ठीक आहे, पण ऑफिसमध्ये घेऊन बसून त्यांची बोलून त्यांची कामं करण्याची काय गरज नाही, विरोध आहेत ते आपले विरोधकच आहेत. त्यामुळं आपल्याला खासदार साहेब भाडी साहेब मला तुम्हाला देखील या ठिकाणी सांगायचं आहे की आपण आता भाजप राष्ट्रवादी अजित पवारांची आणि आपली शिंदेची शिवसेना, आता या जिल्ह्याच्या पालकमंत्री मुस्लिम साहेबांना सांगायची पण गरज आहे की आपण आता महायुतीत आहे, त्यामुळे आमच्या महायुतीच्या माणसांचं तुम्ही ऐकलं पाहिजे, त्या जुनी मैत्री तित्री काय असेल ते आता सगळं विसरून जावला, सगळं विसरा, कारण आम्ही रक्ताचं पाणी करतोय. महापालिका विधानसभा आहे आणि नुसत्या या नाही, गोकुळ आहे, केरीश आहे, इकडे आम्ही तुमचा प्रचार आणि गोकुळ विरोधा, तिकडे तुमचा प्रचार तिकडे केरीशला विरोधा, असलं काही चालणार नाही. आता राजकारण आपण आवाज असतात आम्ही काय उभा करत नाही. त्यामुळे यामध्ये खासदार साहेबांचं महत्व मोठं आहे, त्यांनी यामध्ये दादा असतात, पण तुम्ही खासदार साहेब नीट घेतलं पाहिजे, माणिक साहेब हे सगळे एका छताखाली आणलं पाहिजे, आम्ही एवढे वर्ष काम करतोय, आम्हाला सुद्धा कुठंतरी सोन्याचा दिवस घ्यायला पाहिजे का नको, आम्हाला सुद्धा काहीतरी कुठंतरी सन्मान व्हायला पाहिजे का नको. हा हे दावा विषय मला सांगायचं, तुम्हाला काही कुठला मीडिया ऐकताय याचा गैरसमज करू घेणं का, प्रामाणिक काम करणार आम्ही आमचे कार्यकर्ते, जर कुठं काय इकडे तिकडे झालं तर आम्ही कारवाई पक्षशिस्त भंगाची कारवाई करतोय करणार, गेल्या वेळा केली होती 16 जणांच्या मी वाकडा झालोय सगळ्यांच्या बरोबर, 16 जण अजून माझ्यावर बोलताना कसर द्या माझ्या साहेबांचा प्रचार केला म्हणून, ही सत्यस्थिती आहे. पण हे लक्षात ठेवा, त्यामुळे कोणी
कोणीही आमच्यातला धाडस करणार नाही. चांगल्या लीगने तुम्हाला निवडून आणणार म्हणजे आणणार. रक्तात पाणी करोत कसं निवडून येत ते बघतो. कारण विरोधी पक्षातले काय बाकीच्या ठिकाणी मला एक सांगावं वाटतंय, विरोधी पक्षाच्या उमेदवारांच्या आपण काय टीका करू नका, सोशल मीडिया काय बोलू नका, कारण त्याचं एक भांडवल करतील आणि वेगळ्या नेशेत जातील. त्यामुळे आपण काम जेवढं आपलं मोठं आहे, मोदींनी इतकं काम नावशात केले त्या कामाची यादी जर वाचत गेला, लाभार्थी 25 लाख लाभार्थी आहेत आपले, वेगवेगळ्या योजनेचे लाभ घेतले, 25 लाख लोकांना नुसतं भेटला तरी सुद्धा आपला उमेदवार 2-3 लाखाच्या फरकानं निवडून येईल. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.